सध्या आपण पुन्हा एकदा सोलापूरमध्ये जाऊयात। गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती काही वेळापूर्वी शाही फेक करण्यात आली होती आणि त्यानंतर घोषणाबाजी सुरू आहे। तर गुणरत्न सदावर्ते यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलाय आणि संविधान चिरायू होवो अशा घोषणा त्यांनी इकडे दिलेल्या आहेत। काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये संभाजी ब्रिगेड करून त्यांच्यावरती शाईफेक करण्यात आली होती। दोन मुद्दे होते, एक म्हणजे मराठा आरक्षणाला केलेला विरोध आणि स्वतंत्र मराठवाड्याची मागणी। या दोन मुद्द्यांच्या या दोन मागणींच्या पार्श्वभूमीवरती गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध करण्यासाठी म्हणून त्यांच्यावरती शाईफेक करण्यात आली आणि त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनीही काही आरोप केले। सोलापुरातील भावांनो, आपण आहे त्या ठिकाणी उठून उभं राहावं, कारण आपण संविधान दिन साजरा करत आहोत। आपण संविधान साक्षर आहोत आणि जे साजरा करत असताना श्री भाईगुडे यांच्या पाठोपाठ आपण संविधानाची जे प्रियंबल आहे ते आपण मराठीतून बोलायचं आहे, आत्मसात करायचं आहे आणि तसंच वर्तन करायचं आहे। आपण असभ्य असंस्कृत असंविधानिक वर्तनासाठी ही शपथ घेत नसून तर आपण एक आदर्श या समाजापुढे ठेवावा, हिंदुस्थानासमोर ठेवावा की कष्टकरी जे एसटी महामंडळातील आहेत आणि कष्टकरी जनसंघाचे जे सदस्य आहेत ते अत्यंत संयमी सुज्ञ संविधान साक्षर एक मोठा उदाहरण देण्यासाठी आपण सगळे एकवट केले आहोत, हजारोंमध्ये आहोत, प्रातिनिधिक स्वरूपात आपण इथं आहोत। तर मी विनंती करेल की संविधान दिन साजरा करत असताना आपण संविधानाच्या प्रियंबलचा त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या शब्दाचा उच्चार करून आपण या संविधान दिनाची सुरुवात करावी। सर्वांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे, आम्ही आम्ही भारताचे लोक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा व उपासना श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि आणि या सर्वांमध्ये या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे यांचे आश्वासन देणारी आश्वासन देणारी बंधुता बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक निर्धार करून निर्धार करून आमच्या आमच्या संविधान सभेत संविधान सभेत आज आज दिनांक दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी 1949 रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि आणि अधिनियमित करून अधिनियमित करून स्वतःप्रत स्वतःप्रत अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत। वंदे मातरम वंदे मातरम सदावर्ते साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सदावर्ते साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं नेत्रीचंद पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। भारतीय संविधानाचा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।